खरतर बघ खूप अवघड होत काम, मला काय बोलू द्यायचं. बंधूनो मी काय आता टिका टिपणी किंवा काय करायचा माझा स्वभाव बी नाही, मी करणार बी नाही. परंतु जी वास्तवता आहे त्या मतदारसंघाची, या पंढरपूर मुंगळवाडा मतदारसंघाची जी वास्तवता आहे त्या थोड्याशा गोष्टी आपल्या समोर सांगाव्यात म्हणतो. खरं म्हणजे पंढरपूर तालुक्यामध्ये जरी सर्व बाजू सक्षम असतील, पाणी आहे, वीज आहे, रेल्वे आहे, रस्ते चांगले आहेत, परंतु बंधूंनो आजपर्यंत तिथं कधी उद्योग उभारले नाहीत. MIDC चा प्रकल्प बघून खरं म्हणजे त्या ठिकाणी उद्योग उभारायला पाहिजे होते, ते आजपर्यंत झालेले नाही. जवळजवळ 1.5 लाख लोकसंख्येचं पंढरपूर शहर, दक्षिणेची काशी, आज त्या काशीमध्ये आपण बघतोय ज्या वेळेला वारी होती, वारी झाल्यानंतर खरं म्हणजे तिथल्या नागरिकांनाही त्रास, येणाऱ्या वारकऱ्यांनाही त्रास. बंधून ज्या श्रद्धेनं जो वारकरी येतोय, ज्या श्रद्धेनं आज आपण तिथं राहतोय, आज त्यांच्या सुविधा सुद्धा त्या वारकऱ्यांच्या तिथल्या नागरिकांच्या सुद्धा चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे. पंढरपूर शहर खरं म्हणजे धूळमुक्त व्हायला पाहिजे. पंढरपूर ग्रामीण मध्ये भीमा नदी आणि महान नदीचे त्या दोन्ही नद्या आहेत, निरामाडकरचे मोठे प्रश्न आहेत, उजनीच्या पाण्याच्या आवर्तनाचे फार मोठे प्रश्न आहेत.